नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीनावर आज फैसला होणार आहे। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर होणार आहे। पत्राचाळ प्रकरणी तपास यंत्रणेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्या वतीने करण्यात आलाय। तर संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टर माइंड असल्याचा आरोप ईडीने केलाय। संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी देखील संपत असल्याने त्यांनाही आज कोर्टापुढे हजर केलं जाईल। त्यामुळे संजय राऊत यांची कोठडी वाढणार की त्यांना बेल मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, संजय राऊत यांना आज दिलासा मिळणार का, काय अपडेट? प्रजेता, आजची सुनावणी ही पत्रावाल घोटाळा स्कॅमसाठी जितकी महत्वाची आहे, कारण तिथले अनेक आरोपी आतापर्यंत अटकेत आहे, प्रवीण राऊत सुद्धा, आणि तितकीच ही सुनावणी महत्वाची आहे संजय राऊत यांच्यासाठी, कारण संजय राऊत यांना जेल की बेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। मुळात या पूर्ण प्रकरणात किंवा एफ आय आर मध्ये माझं नाव नाही, आणि अशा वेळेस असताना फक्त राजकीय नेता म्हणून मला याच्यात गोवण्यात आलेलं आहे। पण जी कागदपत्र ईडीने सादर केली किंवा अलिबाग येथील लँड प्रॉपर्टीमध्ये काही जणांचे साक्षीदारांचे जबाब सादर केले आणि इंटेन्शन या एका शब्दाभोवती खरं तर ही केस पूर्ण गुंतते आहे, आणि संजय राऊतच या घोटाळ्याचे खरे मास्टर माइंड आहे। पत्राचाळा बाल घोटाळा स्कॅम मध्ये जे पैसे हातात आले या आलेल्या पैशातनच त्यांनी दादरमधली फ्लॅट खरेदी केली, अल्प कालावधीमध्ये मोठा नफा कमवला। अलिबाग इथे 9 प्लॉट्स विकत घेतले स्वप्ना पाटकर यांच्यासोबत, आणखी त्या ठिकाणी सुद्धा काळ्या पैशांचा व्यवहार हा संजय राऊत यांनी स्वतः रोखीनं केला, जे त्यांच्या पत्नीच्या नावाने आणखीन त्यांनी एकत्रित केले। अशा प्रकारचे अनेक पुरावे, अनेक गोष्टी, आणखीन अनेक बाबी या कोर्टात ईडीनं उघड केल्या होत्या, पण त्या सगळ्या विषयाला अशोक मुंदरंगी संजय राऊतच्या वकिलांनी जोरदार प्रतिवादही केला। मुळात ही राजकीय केस आहे, राजकीय नेता म्हणून हा सरकारी तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय अशा प्रकारचा घणाघाती आरोप सुद्धा कोर्टात केला गेला, आणि या पूर्ण प्रकरणाची सुनावणी दोन्ही बाजूंनी पुन्हा आटोपलेली आहे। ईडीने अखेरच्या तारखेला लेखी युक्तिवाद सुद्धा आपला सादर केला होता। कोर्टानं आपलं स्पष्ट नोंदवलं होतं की हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे, आणखी हा आमचा निकाल जो आहे कोर्टाचा तो दूरगामी परिणाम करणारा असेल, त्यामुळे कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवता। आज कोर्ट आपला निर्णय देणार, संजय राऊत यांना जेल बेल। निश्चित, संजय राऊत यांना आता जेल मिळणार की बेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचा निर्णय पाहणं महत्वाचं ठरणार आहे। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। 50 खोके आणि बोके असं वक्तव्य करणारे अजित पवार, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या निशाण्यावर आलेले आहेत। सातत्यानं खोक्यांवरून आरोप करणारे अजित पवार, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना उद्यापासून मानहानीची नोटीस पाठवण्यात येणार आहे। शिंदेच्या पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी ही माहिती दिली आहे। विजय शिवतारेंनी दिलेल्या या इशाऱ्याला आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बैल पोळ्याला बैलांवर 50 खोके होते, त्यांना नोटीस पाठवणार का, 33 देशांना नोटीस देणार आहात का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिवतारे यांना केलाय। एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर मानसिक कोल ढळला आणि एखाद्याची स्लिप ऑफ टंग झाली, त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे। त्याच्या बाबतीत हा निर्णय आता झालेला आहे की या तिघांवर या बाबतीतल्या केसेस दाखल केल्या जातील। पुढची वक्तव्य अशा प्रकारची केस जोपर्यंत डिस्पोज ऑफ होत नाही तोपर्यंत यांना अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी पूर्णपणे रोखण्यासाठी कोर्टाकडून तशा प्रकारचे देखील ऑर्डर आम्ही जे रिलीफ मागू त्याच्यामध्ये त्यांनी निश्चितपणे पुरावे द्यावे। नाही नाही, आता मग आम्ही एकूण 50 खोके बोलतो, पण जनतेत 50 खोके, आता ते जे बैल पोळ्याला दोन बैलांवर 50 खोके येतात, ते बैलांवर पण नोटीस पाठवणार आहे का? 33 देशांना ज्यांची गद्दारीची नोंद यांची घेतलेली आहे त्यांना पाठवणार आहे का? महाराष्ट्राची जनता जी 50 खोके एकदम ओके हे मी नाही बोलत आहे, जनतेतून आलेले त्यांना घेणार आहे का? गावागावात झालेलं आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही बोलतात त्यांना आम्ही एवढं महत्व देतच नाही आहे, ते त्यांचं काय घेणं देणं या सगळ्या गद्दारीमध्ये, तर त्याच्यात आहेत का भाग हे त्यांनी पहिलं सांगावं की त्यांना का झोंबले 50 खोके। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतलाय। राज्याच्या गृह विभागानं 6 मंत्र्यांना वायप्लस सह दर्जाच्या सुरक्षेसह एस्कॉर्ट कॅटेगरीची सुविधा पुरवलेली आहे। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सहकार मंत्री अतुल सावे, तसंच महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सुरक्षेमध्ये वाढ झालेली आहे। सरकारच्या या निर्णयावर आता विरोध काय भूमिका विरोधक काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरेल।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. नांदेडमधील शंकरनगर मधून यात्रेला सुरुवात झालेली आहे. यात्रेचा आजचा मुक्काम वजीरगाव फाटा इथे असणार आहे. तर यात्रेदरम्यान चालताना राहुल गांधी अनेकांची भेट घेत आहेत. अनेक जण त्यांना भेटून आपल्या समस्या मांडताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक जण त्यांना भेटत आहेत, आपल्या समस्या मांडत आहेत. असेच एक शिक्षक आहेत माझ्यासोबत, माधव रेड्डी, जे आता राहुल गांधीशी भेटलेले. आणि विशेष म्हणजे ते 2 ते 2.5 किलोमीटर पायी चालले. ते अनुभवाने त्यांनी पाहू शकता की त्यांच्या पायात चप्पल देखील नाही आहे. मला सांगा, तुम्ही कुठले रहिवासी? मी मूळचा रहिवासी, तसं पाहायला गेलं तर सर मी मूळचा आंध्राचा आहे. पण कामानिमित्त म्हणा काही म्हणा, माझे आजोबाचे वडील सुद्धा या ठिकाणी स्थलांतरित मजूर किंवा कामाच्या उद्देशाने या ठिकाणी आले. आता तुम्ही काय करता तुम्ही इथं? मी सध्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे. तरी मी कस्तुरबा गांधी बिलोले येथे मी प्राथमिक शिक्षक आहे. चप्पल काय घातली सर? गर्दी एवढी होती की मी त्या ठिकाणी गर्दीच्या चप्पल खाली निसटली आणि त्या ठिकाणी पडलो. पडल्यानंतर मला राहुल गांधी साहेबांनी एक मातृतुल्य हृदयानं आपुलकीने मला जवळ घेतला आणि म्हणले की एवढं गडबड का करतोय, तुझा प्रश्न काय आहे, असं मला आपुलकीने त्या ठिकाणी विचारण्यात आलं. तर मी साहेब म्हणलं की बाबा की प्रायव्हेटेशनचे नुकसान किंवा एक जे एका व्यक्तीचे जे मूलभूत अधिकाराचं गोठण होते त्या ठिकाणी जी पिळवणूक होते कामगार आणि शोषित, जसं शिक्षण विभागातलं तुम्ही हे म्हणतात का बाजारीकरण? हा, शिक्षणातलं जे बाजारीकरणाबद्दल त्यांना म्हणलं की बाबा ज्यांच्या जो पैसा आहे त्यांना शिक्षण हवं का? शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि ज्यांच्याकडे जो पैसा नसेल तर तुम्ही त्याचं काय करणार? राहुल गांधी काय बोलले? त्याबद्दल म्हणले की बाबा प्रत्येक व्यक्ती म्हणजे शिक्षणावरला जो आपण खर्च करतो, समजा आपण शिक्षणावरती जर 10 रुपये खर्च केला तर ते राष्ट्राला 100 रुपये त्याचं उत्पन्न होते. सत्ता नाहीये राहुल गांधींकडे, मात्र त्यांच्यावरचा विश्वास लोकांमध्ये आहे की जी आम्ही समस्या मांडतो ते निश्चितपणे राहुल गांधी सोडवतील. सुधीर यादवसह मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा नांदेडमध्ये आज तिसरा दिवस आहे. आणि या लोकांसाठी रस्त्यावर काय सोय असते तर या रस्त्यावर अगदी व्यवस्थित सोय असते. आपण बघतो या ठिकाणी फ्रूट स्टॉल लावलेला आहे आणि या फ्रूट स्टॉलवर पाणी आहे, ॲपल आहे, केळं आहेत. हजारोच्या संख्येने लोक जे आहेत चालत आहेत त्यांच्यासोबत. आणि आपण बघतोय की पाणी आहे, ॲपल आहे या ठिकाणी आणि केळं आहेत. सकाळी 6 वाजलेले आहेत आणि फ्रूटचा नाश्ता आणि त्यामुळं लोकही ताजेतवाने होतात आणि त्यांना चालण्यासाठीचा आणखी एक उत्साह निर्माण होतो. हजारोच्या संख्येने लोक असतात, त्यांच्या सगळ्यांना हे ॲपल आणि केळं पुरतात. कारण बघतोय आपण की आता या स्टॉपवर जवळपास 25 ते 30 असे स्टॉल लावलेले आहेत, जेणेकरून प्रत्येकाच्या हातामध्ये ही लोक जे आहेत फळ असेल फ्रूट देतात आणि पाण्याची बॉटल देतात. मी बघितलेलं आहे की चहाचा स्टॉल कुठं मला दिसत नाही, मात्र फ्रूटचे स्टॉल राज्यात जे आहेत आपला या मार्गावर सगळीकडे आहेत. भैया कौन है आपका? कितने फ्रूट रखे आपने? कितना ये सर? एप्पल है, मौज है, वाटर पानी है. और ये माननीय अशोकराज चौहान साहब ने ये रखे इंतजाम. हमारे 18 शॉप खुले हुए रोड पे 18 है. हर कितने ट्रक एप्पल आए हुए? एप्पल कम से कम 6-7 ट्रक एप्पल आए लिए. मौज के गाड़िया आए लिए 5-6 और वाटर पानी के आए लिए बसे आए लिए 4-5. और माननीय हमारे 150 आदमी यहाँ पर काम कर रहे हैं सुबह 6 बजे. मात्र हे फळ याच्यासाठी ठेवलेत की त्यांना इथून जवळपास 10 ते 15 किलोमीटर चालायचं आहे आणि ती एक एनर्जी असावी आणि हेल्दी फूड, हेल्दी नाश्ता आता या यात्रेच्या दरम्यान लोकांना भेटतोय. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, नांदेड. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर जोरदार टीका केली आहे. भारत जोडो यात्रा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायजॅक केली असल्याचं त्यांनी म्हटलंय. या भारत जोडो यात्रेमध्ये राज्यातील काँग्रेस नेते त्यांच्या मुलांना प्रमोट करत असल्याचं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय. याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. मतांसाठी उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रा मातोश्रीपर्यंत देखील नेतील असं टीकास्त्र बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर सोडलंय. नाही, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेजी भारत जोडो यात्राला गेले तर काही नवल नाही आहे. हे 2.5 वर्षापूर्वीच गेले आहे. 2.5 वर्षापूर्वीच शरद पवार साहेबांच्या जादू टोण्यामध्ये ते अटकले आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार हे उद्धव ठाकरेजीने 2.5 वर्षापूर्वीच स्वीकारले आहे.
त्यामुळं ते भारत जोडो यात्रा घेतली काय आणि राहुल गांधीजींना घरी बसून चहा पाणी घेतला काय आणि रात्रीचं जेवण घेतलं काय आणि भारत जोडो यात्रा मातोश्रीवरही गेली काय तरी काही फरक पडत नाही। मला वाटतं ते काही करू शकतात, मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरेजी काहीही करू शकतात असा आमचा अंदाज आहे। 2024 पर्यंत महाविकास आघाडीमधले अनेक आश्चर्यजनक प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि आपणही आश्चर्य कराल हे झालं कसं, आणि त्यामुळं आपल्याला 2024 ची वाट बघा। मूळ गाभा असलेला शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाराज आहे आणि त्यामुळं प्रचंड प्रवेशाचं त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र दिसेल। महानगरपालिकेचा आजवरचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या कोस्टल रोडच्या कामाची माहिती मुंबई पालिकेनं ट्विटरवर प्रसिद्ध केलेली आहे। कोस्टल रोडचं तब्बल 65% काम मंगळवारी पूर्ण झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। प्रियदर्शनी पार्क ते वरळी सिलिंग या 10.58 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी बीएमसीनं 2018 काम सुरू केलं होतं। त्याच्या दोन्ही बाजूला बोगदे असतील तर संपूर्ण प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कोस्टल रोडचं काम कसं सुरू आहे आपण ते पाहूयात। कोस्टल रोडचं काम हे 65% आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे तर कोस्टल रोडमुळे प्रवासाच्या वेळेमध्ये 70% बचत होणार आहे आणि 34% इंधनाची बचत होणार आहे। कोस्टल रोडची लांबी ही 10.58 किलोमीटर इतकी आहे आणि या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 2 किलोमीटर लांबीचा बोगदा असेल। उजव्या बोगद्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे तर डाव्या बोगद्याचं काम हे 78% पूर्ण झालेलं आहे आणि या संपूर्ण प्रकल्पाची 3 पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। पॅकेज 1 मधील प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या रस्त्याचं 62.34% काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच कोस्टल रोड सेवेमध्ये येणार आहे। आणि आता मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी। मुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावलेला आहे। रात्रीच्या वेळी हवेमध्ये धुरके जाणवू लागलेला आहे। सफर या हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या नोंदणीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट स्वरूपाची असल्याचं समोर आलंय। पुढील 2 दिवस असंच वातावरण असेल असा अंदाज आहे। तर सफरच्या नोंदीनुसार हवेची गुणवत्ता निर्देशांक 245 इतका होता। माझगाव इथे हवेची गुणवत्ता ही अतिवाईट होती। मुंबईची हवेची गुणवत्ता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 245 इतका आहे। माझगाव इथे हवेची गुणवत्ता ही अतिवाईट नोंदवली गेलेली आहे तर तिकडे नवी मुंबईमध्ये देखील हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदवण्यात आलेली आहे। माझगाव इथे PM2.5 निर्देशांक 300+ आहे। कुलाबा वांद्रे कुर्ला संकुल इथे देखील हवेची गुणवत्ता ही वाईट अवस्थेत आहे। चेंबूर अंधेरी मलाड इथे देखील हवेची गुणवत्ता वाईट स्थितीमध्ये आहे। कुलाबा इथे देखील PM2.5 निर्देशांक इतका आहे तर वांद्रे कुर्ला संकुल केंद्रावर 2.5 निर्देशांक आहे। मलाड केंद्रावर देखील PM ची गुणवत्ता ही 2.5 ची पातळी खालावलेली आहे। त्यानंतर वरळी भांडूप बोरिवली इथे हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची आहे। मुंबईकरांसाठी आता एअर क्वालिटी इंडेक्स हा चिंतेचा विषय बनतो आहे। मुंबई शहरातील एकूणच वातावरणातील हवेची गुणवत्ता ही खालावताना पाहायला मिळते। दिल्ली शहरामध्ये होत असलेल्या परिस्थितीच्याच प्रमाणे परिस्थिती मुंबईत सुद्धा आहे का अशी चिंता सफर इंडेक्समधनं पाहायला मिळते आहे। सध्या आपण दादर चौपाटी परिसरात आहोत आणि धुक्यासारखी परिस्थिती धुरकं हे आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहे। मुंबईतील वरळी भांडूप या केंद्रांवरती हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची असली तरी सुद्धा अंधेरी मालाड आणि BKC या ठिकाणी मात्र हवेची गुणवत्ता अतिशय खालावलेली आहे। सर्वसाधारणपणे देवनारचा विचार केला तर 226 AQI एवढ्या मोठ्या प्रमाणात हवेची गुणवत्ता खालावलेली आहे आणि त्यामुळेच अनेक श्वसनाचे आजार जे आहेत ते सर्वसामान्य मुंबईकरांना होण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीचं हे वातावरणीय बदल आहे ते लक्षात घेता आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहेच, परंतु दिवाळीनंतर एकूणच वातावरणातील प्रदूषण वाढतं, धुलीकण हे खालच्या बाजूला स्थिरावतात आणि त्यामुळेच सफर क्वालिटी इंडेक्स प्रत्येक दिवशी बदललेला पाहायला मिळतो आहे। मुंबईच्या उपनगरीय
भागांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची स्थिती आहे, ज्यामध्ये कुलाब्यातली हवा ही समाधानकारक आहे, परंतु बीकेसी मालाड अशा अनेक परिसरांमध्ये मात्र मोठ्या संख्येनं हवेची गुणवत्ता खालवल्याचं पाहायला मिळतंय आणि हाच मुंबईकरांच्या चिंतेचा विषय सध्या बनत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओने संदीप पवारसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिक्षणासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी हे मुंबईमध्ये येत असतात. मायानगरीमध्ये राहून उच्च शिक्षण घेण्याचं विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, मात्र वसतिगृहांची दयनीय अवस्था पाहून अनेकांचं स्वप्न हे भंगलेलं आहे. पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. जोगेश्वरीतील महात्मा फुले वसतिगृहाची दुरवस्था. वसतिगृहातील भिंतींना पडल्या भेगा. धोकादायक वसतिगृहात राहायचं कसं? हे दृश्य आहेत राज्य सरकारच्या जोगेश्वरीतील महात्मा फुले वसतिगृहाची. वसतिगृहात चक्क क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकाच खोलीत कोंबलं जात आहे. विद्यार्थ्यांसाठी कपाटाची जागा आहे, पण त्यांना दरवाजे नाही. मात्र अशा परिस्थितीत राहण्यापासून विद्यार्थ्यांकडे पर्यायच राहिलेला नाहीये. कधी काय होईल या भीतीनं विद्यार्थ्यांची रात्रीची झोप उडाली आहे. मात्र अशा विदारक परिस्थितीत राहण्याची वेळ राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांवर आली आहे. इथल्या विद्यार्थ्यांना, इथं राहणाऱ्या मुलांना इतक्या बिकट अवस्थेत राहावं लागतंय. आपण पाहू शकतो या रूमची अवस्था काय झालेली आहे. वरचा स्लॅब आपण पाहिला तर त्याच्या अक्षरशः सळ्या दिसत आहेत. पूर्ण स्लॅबचा भाग कोसळला आहे आणि बिल्डिंगची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. तरी सुद्धा या मुलांना नाईलाजास्तव इथं राहावं लागतंय. दरवर्षी पावसाळ्यात सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात भिंतीतून पाणी झिरपत असतं, मात्र इतर काही ऑप्शन नाही आहे, इतर काही इलाज नाही आहे. त्यामुळं या मुलांना इथं राहावं लागतं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत राहावं लागतंय. तर दुसरीकडे अशा परिस्थितीत अभ्यास करणार तरी कसा, हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झालाय. प्रशासनाचे जे लोक जे आहे समाज कल्याणचे इथपर्यंत आले नाहीत आणि आम्ही अशा बऱ्याच कंप्लेंट केल्या, त्यालाही आम्हाला त्यांच्याकडून आन्सर भेटत नाही. ते कळवत की 4 वाजेपर्यंत होईल, म्हणजे असे ते पुढे आम्हाला असे ढकलून देतात, अशी उत्तरे देतात. आणि त्याचप्रमाणे आम्हाला अभ्यासाचंही वातावरण त्याच्यामुळे होत नाही. कसं की कधी आम्हाला काय होईल, ज्यावेळेस एखाद्या मुलाला त्रास होईल त्यावेळेस प्रशासन जागा होईल का? आम्हाला खरं तर खूप भीती वाटते घरच्यांना सांगायला, की आम्ही मुंबईमध्ये राहतो पण घरच्यांना सांगता येत नाही की आम्ही कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतो, तिथे किती तडे गेलेत. आम्हाला हेच खूप भीती, अभ्यास करताना सुद्धा भीती वाटते रूममध्ये की उद्या आम्ही राहू न राहू, झोपेत पडलं अंगावर तर काय करणार, शासनाचं जबाबदार राहणार नाही आणि पैसे काय करणार माणूस घेऊन जर आयुष्यच नसले तर. एक महिन्या अगोदर आम्ही समाज कल्याण ऑफिसला चेंबूरला जाऊन पण आलेलो असतो. आम्ही मान्य साहेब आयुक्ताला विनंती पण केलेली आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही 8 दिवसामध्ये येऊ आणि परिस्थिती काय तर बघू, पण अद्याप सर काही आलेलं नाही. आमची सरांना एवढी विनंती आहे प्रशासनाला की कुठली हानी व्हायची तुम्ही वाट बघू नका, कारण झाल्यास तर आम्ही त्यांना काय करू शकतो. सरकारकडून वसतिगृहाच्या देखभालीसाठी निधी पुरवला जातो, मात्र वसतिगृहाची ही दयनीय अवस्था पाहता हा निधी जातो तरी कुठे, हा सवाल उपस्थित केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह ऋचा खानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड हे आज देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चंद्रचूड यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2 वर्षांसाठी या पदावर असतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला आणि त्यांचे वडील वाय व्ही चंद्रचूड हे देखील देशाचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश म्हणून देखील काम पाहिलेलं आहे आणि न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणासह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिलंय.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झालेला आहे. वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड हे देखील सरन्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. चंद्रचूड यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रज्ञात बीए ऑनर्स ही पदवी मिळवलेली आहे. तर दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून त्यांनी LLB शिक्षण पूर्ण केलं. हार्वर्ड लॉ स्कूल US मधून त्यांनी LLM कंप्लीट केलं. तर फॉरेन्सिक सायन्स मध्ये त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. जून 1998 मध्ये मुंबई हायकोर्टात वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1998 अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून देखील त्यांची नंतर नियुक्ती करण्यात आली. 29 मार्च 2000 ते 31 ऑक्टोबर 2013 या कालावधीमध्ये मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे घटनापीठाचा भाग आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देखील त्यांची नियुक्ती झाली होती. 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली आणि ऐतिहासिक निकाल देणाऱ्या अनेक घटनापीठांमध्ये त्यांचा सहभाग होता. अयोध्या वाद IPC कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणं, तसंच आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणं, शबरीमाला प्रकरण, नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार इत्यादी निर्णयांमध्ये त्यांचा समावेश आहे. आणि आता एक मोठी बातमी. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात नेत्यांच्या बेताल वक्तव्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झालेली आहे. ठाकरे पक्षाच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज दुपारी 12 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहे. या बैठकीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात नेत्यांच्या बेताल वक्तव्याविरोधात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झालेली आहे. ठाकरे पक्षाच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहे. आणि आता कोल्हापूरमधून एक मोठी बातमी. संपत्तीच्या वादातून कागलमध्ये वडिलांना पत्नीच्या मदतीनं ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही कोल्हापुरात घडलेली आहे. मुलानं आणि सुनेनं त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. या क्षणाची अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय. कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून कागलमध्ये वडिलांना पत्नीच्या मदतीनं ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तिकडे नागपूरमध्ये तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागपूरमधील हुडकेश्वर भागात तरुणी कामावरून घरी जात असताना आरोपीनं तरुणीचं तोंड दाबून तिला झुडपात नेलं. मात्र तरुणीनं आडाओरड केल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत या तरुणीची सुटका केली आणि आरोपीला चांगलाच चोप दिलाय. आरोपी हुडकेश्वर पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. नागपूरमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागपूरमधील हुडकेश्वर भागात तरुणी ही कामावरून घरी जात असताना आरोपीनं तरुणीचं तोंड दाबलं आणि तिला झुडपात नेलं. मात्र तरुणीनं प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या नागरिकांनी तिला मदत केली. मदतीसाठी त्यांनी धाव घेतली आणि त्या तरुणीची सुटका केली आणि आरोपीला चांगलाच चोप देण्यात आला. आणखीन एक मोठी बातमी. पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली असल्याचं कळतंय. अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान बिघाड झालाय. अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं कळतंय. अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान बिघाड झालेला आहे. अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली असल्याचं कळतंय. ऐन गर्दीच्या वेळी अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान बिघाड झालेला आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.